मी पूजा जोशी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे पूर्णविदम रेसिपी। आणि आज आपण बघणार आहोत उद्याच्या दिवसानिमित्त स्पेशल कोजागिरी पौर्णिमा स्पेशल मसाला दूध। त्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धा लिटर दूध म्हणजे 2 कप दूध, एक भिजलेल्या 4 ते 5 बदाम्या, चारोळी, गार्निशिंगसाठी मी थोडे वेगळे ड्रायफ्रूट्स घेऊन घेतले आहे, पिस्ता, केशर आहे थोडं आणि काजू आहेत 1-7-8 काजू, विलायची, जायफळ पूड, आवडीनुसार साखर। चला तर मग कृतीकडे वळूया। सगळ्यात आधी आपण हे जे दूध घेतलंय ते एका पातेल्यामध्ये घालून घेऊया आणि दुधाला मीडियम गॅसवर आपल्याला तापवून घ्यायचं आहे सगळ्यात आधी। आणि दूध तापतंय तोपर्यंत आपण आपला जो दुधाचा मसाला आहे तो तयार करून घेऊया। त्यामध्ये आपण आपले जे घेतलेले पिस्ते होते ते घालूया, भिजलेल्या बदामा, काजू, हे सगळं जे आहे हे आपल्याला छान मिक्सरमधनं आता बारीक करून घ्यायचं आहे, याचं छान वाटण करून घ्यायचं आहे। आणि बारीक नसेल होत तर थोडं याच्यामध्ये आपण दूध घालू शकतो बारीक करताना। आपलं जे मसाल्याचं जे सामान होतं ते मी छान वाटण बऱ्यापैकी बारीक करून घेतलं आहे, खूप बारीक, अगदी पेच नाही करायची आपल्याला। आणि हे मी अगदी लगेच वापरते म्हणून थोडं केलं, तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये तयार करून सुद्धा ठेवू शकता। आणि जेव्हाही कधी आपल्याला बरं नसेल, सर्दी, ताप, खोकला असेल तेव्हासुद्धा हे दूध घेतलं की खूप छान लागतं। आणि तुम्ही जर मसाला तयार करून ठेवत असाल तर त्यामध्ये बारीक करतानाच जायफळ, विलायची पूड घाला। मी आता लगेच करते म्हणून सध्या नाही घातली। आपलं दूध जे आहे ते छानपैकी तापलेलं आहे, आपल्याला तापवायचं नाही आहे याला, आणखीन थोडं उकळवू द्यायचं आहे आणि 1-10 मिनटं तरी उकळवू द्यायचं याला। आणि ॲक्च्युली दूध करायचं विशेष महत्त्व म्हणजे असं की आता सध्या कोजागिरी पौर्णिमा अगदी जवळ आलेली आहे, मी म्हटलं त्या दिवशी करूच पण आपल्या खवय्यांसाठी आपण आधी करू जेणेकरून तुम्ही पण ट्राय करू शकाल कोजागिरी पौर्णिमेला। आणि कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा। शरद पौर्णिमेच्या दिवशी काय असतं, ॲक्च्युली कोजागिरी पौर्णिमा जेव्हा येते तेव्हा हिवाळा आलेला असतो, हिवाळ्यामध्ये छान मंद अशी थंडी सुरुवात असते थंडीची आणि त्या मंद थंडीमध्ये छान असं कोमटसर दूध अगदी म्हणजे खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व असं की या दिवशी रात्री 12 वाजता चंद्राचा जो प्रकाश पडतो या दुधामध्ये हे दूध ॲक्च्युली बाहेर आटवतात चुलीवर वगैरे, पहिली अशी पद्धत असायची। आणि या किंवा मग आपण बाहेर नाही आटवू शकत तर आपण याला चंद्राच्या प्रकाशात ठेवायचं दुधाला आणि ते चंद्राचे किरणं जे याच्यामध्ये पडतात त्याच्यामध्ये बरेच अशी औषधी गुण असतात ज्याच्यामुळे असं म्हटलं जातं की ते अमृततुल्य हे दूध मानलं जातं, जेणेकरून आपलं आरोग्य पण वाढतं आणि दीर्घायुष्य आपल्याला मिळतं म्हणून हे दूध असं बनवायचं। एक 10 मिनिट झालेले आहे, दूध बऱ्यापैकी थोडं घट्ट आलं आहे। आपण यावेळी इथे साखर घालूया, मी 2 चमचे साखर घालते आहे, तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्तीसुद्धा करू शकता। सोबतच चारोळी घेतली होती मी, ती पण यावेळी घालून घेऊया आपण इथे। आणि जे केशर घेतलं होतं ते सुद्धा घालूया, केशर घातल्याबरोबर अगदी सुंदर रंग येतो आहे। आणि हे घातल्यानंतर याला आपण आणखीन 5-10 मिनिट आपल्याला उकळवायचं आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही नाही उकळवलं किंवा या स्टेजला म्हणजे बंद तर नाही करायचं आपल्याला, पण कमी उकळवलं तरी चालतं, पण जितकं जास्त उकळवाल तितकी चव अगदी छान। दूध अगदी छान उकळतंय आपलं, दूध उकळताना याला जी साईडला जी साय येते ती याच्यामध्ये मिक्स करत जायची, त्यामुळे दुधाला खूप छान टेक्स्चर येतं। आणि आपण आता हे 5 मिनिट झालेले आहेत उकळून, आपण हे जे ड्रायफ्रूट्स घेतले होते, आपला जो मसाला होता करून ठेवलेला तो आपण याच्यामध्ये घालूया। बरीच लोक मसाला विकत आणतात पण मी सजेस्ट करेल की विकत आणू नका, घरचा जो मसाला आहे त्याची टेस्ट जी आहे ना ती म्हणजे अतिशय अप्रतिम अशी चव आहे त्याची,
आणि पिस्त्यामुळे अगदी सुंदर लागतं हे दूध. आपला मसाला वाया नको जायला म्हणून मी थोडं दूध याच्यात घालते आहे. हे दूध याच्यामध्ये पुन्हा घालायचं. आणि हा मसाला घातल्यानंतर आणखीन एक 2-3 मिनिट उकळू देऊ फार तर फार, आपण जास्त नाही उकळवायचं. आणि आता आपण याच्यामध्ये जायफळ आणि वेलची जी पूड आहे ती घालूया. ती छान लागते. सुंदर दिसते अगदी. आणि आपण या स्टेजला आता गॅस बंद करूया. अशा प्रकारे आपलं जे मसाला जे दूध आहे ते अगदी छान गरमागरम तयार आहे. औषधीयुक्त दूध जर याचा चंद्राचा प्रकाश गेला आपला कोजागिरी पौर्णिमेचा तर. आणि टेस्ट अगदी मी सांगतच नाही, तुम्हीच करून बघा, खूप सुंदर टेस्ट आहे. आणि आता आपण याला छान गार्निश करूया. डुबतंय ते खाली. अशा प्रकारे आपलं जे कोजागिरी पौर्णिमेचं दूध आहे ते तयार आहे. अगदी कोजागिरी पौर्णिमा उद्यावर येऊन ठेपलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कळवा कसं झालं आहे ते. मग मित्रांनो, कशी वाटली रेसिपी? उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे, नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करून, आणि तसेच नवनवीन रेसिपीजसाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझे नोटिफिकेशन्स जे आहेत ते पटापट तुमच्यापर्यंत पोहोचते. आणि आता पुन्हा भेटूया नवीन पदार्थासह आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे पूर्णविराम रेसिपीज.